आणि कीर्तन सुरू झालंय, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही, ती काही नालायकांना सवय, आम्ही वरजीव काढायचा, आपल्याला किडा आहे सरळ उठायचं, येडे बाबडे खाली जायचं, चालू दे गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले, सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काय नाही, चाल दे गेम, एकटीचीच गेम चाल दे. हां पण ते इथं नाही, इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि एक खरं सांगा, माझ्या पुढं बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढा चांगला वेळ आहे आजचा, काय म्हणते तुमचं? हां नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय, दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही, आणि करून करायचं काय, ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सुईचे नाहीत. आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायचं, मग वासरूच पिलेलं काय वाईट. म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक बॉक्स बंद झाला, ताई याला थोडं कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही याला खाली घे. हा चला, जगातलंच पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन, आतलं का बाहेरच? आतलं. ज्ञानामध्ये तीन प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे तीन फायदे, ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेद करायचं काही कारण नाही. एका वाक्यात सांगा, किती कमवा इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर, माणसाची टोटल इस्टेट, पावशेळ सुतळी आतपाव गुलाल साडेतीन बांबू एक रुपये एक मडकं अडीच मन सरपण दीड किलो मुरमुरे दोन हार एक काड्याची पिटी एक अगरबत्तीचा पुडा मुठभर तांदूळ टोटल बिल 232 रुपये 35 पैसे GST धरून 240. अजून कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही का, लय मोठा बांगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, भारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटीतो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून ना लाईक पण टॉप. आमच्याकडे श्रीमंत कोण? गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळ्यात श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे, संपत्तीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते का, काय साधं कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुमची महिला म्हणतात चपातीला चपाती म्हणाय का अडचण आहे, पोळी मी थिलाय भाजी म्हणते, वांग्याला भाजीच म्हणते, मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. सुधरली लोक, ए सुधरली लोक, धोतर गेलं आणि पायजामाला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधरली लोक. ए लहानाले बोर पटकन उतर द्या, लहानाले बोर, आईला काय म्हणतात रे, बाकी जण बोलायचं नाही कोणी, आता आईला काय म्हणत्या? मम्मी, करेक्ट. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणत्या? मॉम, मॉम. काय जोरात बोला, काय? मॉम. आणि बापाला? डॅडी. डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड, पप्पा इज डेड. हा आता बोलून सावध रा. ए मम्मीला? मॉम, मॉम. करेक्ट. बापाला? डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 34ला. 9वीला आहे का? मराठी मिडियम नाही का? सेमीला आहे. हा सियारा मराठी मिडियमचा आहे. हा मराठी मिडियमचे पोरं फ्रेश असतात, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1.5ला भात, 2.5ला जणगांना. सिमी म्हणजे थोडे दरिद्री, आणि इंग्लिश मिडियम जागतिक लोड. कधी हसायचं नाही, कधी काय नाही, त्यांना इंजेक्शन मारलं तरी ते कणा त्या पण हसते नाही. हे आता पटकन उत्तर द्या. नवीवाला? मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम, मॉम, मॉम. मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम
पुल्लिंगी करेक्ट आणि डॅड पुल्लिंग पुल्लिंगी करेक्ट माता निवांत डोकं खाजवा मॉम मॉम पुल्लिंगी डॅड पुल्लिंगी मग दोघ आहे जर पुल्लिंगी बाकीचे विचार घरी गेल्याव करा अंतरीवरून लोक काय म्हणतात जग सुधारलं. पूर्वी आमच्या आई घरातला कचरा काढायची तर वाकून झालायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची आणि लय पोरग रडायला लागलं ना आई मांडीवर आडवं टाकायची आणि पदराने दाखायची. नुसतं थापटलं तरी पोरग झोपत होत कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते पोर झाकायचं कुठं आणि त्या पोरानं घाय घाय प्यायचं कसं समजा प्यायचंय. सगळा येड्याचा बाजार झाला महाराज येड्या. एक वाक्य नीट आहे का ए धर्माच्या विरुद्ध वागणारी माणसं श्रीमंत जरी असली तरी दरिद्रीच आहेत. श्रीमंत कारण हेच आहे हे माणसं श्रीमंत होतील ए पण विचारानं श्रीमंत असावा का पैशाने विचार पैशानं काय श्रीमंत आहे. पैशानं श्रीमंत असून करायचं काय. एक रुपया तर संगण्याचा आहे तोही दुसऱ्याच आहे. घरचे रडायच्या गडबडीत होते दुसऱ्याच म्हणलं आपल्या काय आहे ना मग तुझ्याला काय आग लागतो का बांगल्याला त्या. हा चला सावध रहा आणि आता मे बी और नॉट बी अभंगातले दोन मुद्दे एवढ्या ए मी उसकून नेईल बरं का. हा ए हा अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. ज्ञान पवित्र आहे देवच ज्ञान आहे आतलं ज्ञान असावं चिंता करायचं काही कारण नाही. आणि अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे स्टेजवरील उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री गणेश कवडे यांचं अभिष्टचिंतन आणि गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्ताचं कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होत. आत्तापर्यंत दोनच मुद्दे झालेत ज्ञान देव देव ज्ञान. आता पटकन बोला आता करंट लावून देतो. पहिलं वाढदिवसाचं नंतर सांगतो अगोदर चतुर्थी सांगतो. चतुर्थी म्हणजे गणपती सांगतो आणि मग गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे. पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे. शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे. शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही चायनल बदललं का मालिकेमधील. अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता बडा बडा बोलायचं बरं का. हा आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत. शंकर कशा फिरतो. शंकर फिरतो कशा नंदीवर. ए शंकर कशावर फिरतो. नंदीवर. नंदीवर त्याचा पोर कसा फिरतो. उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते. वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर. नवरा फिरतो बैलावर. पोरग फिरत उंदरावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे. आणि आता हे लोक टापा मारते आम्ही महिलांना लय अधिकार दिले. मूर्खपणा करू नका. पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून पहिला होते. माझाही शंकर कुठे आहे. पार्वती गेली स्कूटी मीटिंगला. शंकर वडितोय झोळीच्या द्वार्या. गबस रोड नको आई मीटिंगला गेली. 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 ते कार्ट म्हणलं दूध दे. कुठून देऊ.
तेवढ्यात ती बाई आली, गव सरड नको गाय आली, गव सरड नको आई आली, गव सरड नको आई आली, गव सरड नको आई आली, गव सरड नको आपली आई आली, आपली आई आली. ते कार्ट म्हणलं माई एकट्याची आहे, तुझी गेली दिंडीत. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे. गणपतीला लाल रंग प्रिय आहे, तो एकदंत आहे, तो वक्रतुंड आहे, तो लंबोदर आहे, तो विघ्न हरताय, तो सुखकर्ता आहे, जो दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे, उंदरावर फिरतोय, रिद्धी सिद्धी त्याच्या बायका आहेत, नाकात डोळ्यात बारीक आहे, नाकात सोंडीत वाकडा आहे, पोटात मोठा आहे, आणि सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. हा गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा खाऊन आलता त्याचं तोंड वाकडं करून टाकायचं. काही तर ताट फिरते आणि घंटी बंद होती, आरतीची सवय नाही, याकडं गणपती पेटावला पण इकडे घंटी वाजत राहा. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो महिला मंडळ, वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा, पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थी लगे चंद्र निघाल. गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार, दुसऱ्या दिवशी पौर्णिमा. आनंद गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर माणसावर आळ येतो, आळ आळ आळ. कुणावर आलता असेल, जर पाहायचा असेल तुम्हाला, तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता, आणि तोही मणी चोळण्याचा आलता. या बाबाच्या नादीला नायचा. हा गणपती नंगटच देवे, याचा बाप फिराय उंदराव, हे घरच खाट्याळे. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बरं, याचा बाप इतका नंगाट होता महाराज, याच्या बापाची मिली बायको. पूर्वीला बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं, चार फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत, बायको नाही करू शकत. आता जे राहिलेत लग्नाचे, तुम्ही तो नाच सोडून द्या, बायका नाही तुम्हाला. तुम्ही आता असेच हायवेला बायको. हो बायका कशी काय मिळते, रेंज गेली का इंची रेंज. हो बायका नाही. आता बायको हा विषय जवळजवळ. आणि कोण बायका दिलं होतो मला? 16 तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 17 तुमची ढोपरं आल्यात क्वार्टर घेऊन वर, रुपड्या कमवायची दानत नाही नालायक, कोण बायको देईन? इथं तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे टोणक्या तिला. तुला 1.5 लाख ले आता तरी येतं का? दीड लाख म्हणजे 15 किती शून्य रे, घ्या 4 म्हणते ती. कळच काय आलं, किती शून्य रे 15? लाव, मी देत राहतो, तू मोजीत राह. बायको नाही आता. आता तुम्ही जवळजवळ राहिलेले, तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायचं टायमाला पाहणे. नाही झोपायली आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस त्या मामाला मुलगी आहे का रे? ए बरे, मामाला मुलगी आहे का? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? दोघ आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला आहे का रे मुलगी? ए बरे, ए मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? दोन. तुला भाऊ किती आहेत? एकटाच आहे का तू? कल्याण. अजून एक भाऊ आहे का? कल्याण. तुया मामाला आहे का? नाही. तुया किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 3. 2 झाले वासाई.
तुझा लगेच चालला काय मामाच्या घरी? तुझ्या मामाला आहे का? तुझ्या मामाला आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. आपले किती त्याला ऐकलो, मोकळा होतो माणूस. हे हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुखकर्ता आहे, हा दुःखहर्ता आहे, बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळावा ही गणेश चतुर्थी, आपलं संकष्ट चतुर्थी मिटलं काम. दुसरा मुद्दा, आज आपण सगळेजण गायक वादक कोणी जण मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष तरुण मिळलं स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन, आपण आज ह्या सगळेजण गणेश कवडेंच्या अभिष्टचिंतनाला. आता इंद्रिकडचं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं म्हणले होतं, त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. हां, आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. हां, फक्त आपण सांगायचं ते ऐकायचं, जर ऐकलं नाही तर पहिला जातोय. मग आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं नाही नाही. आणि आता एक वाक्य सांगतो, परत नीट ऐका. ए ए, आता माननीय श्री गणेशजींच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आता इंद्रिकडचं कीर्तन म्हणलं होतं त्याला 100 वर्ष ब्याव नाही. ए त्याच्या आता आज योगायोग आहे, अंगारिक चतुर्थी आहे, संकष्टी आहे, त्यासाठी कीर्तन आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. हा, फक्त वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, ए ए वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे. हा, आणि एक वाक्य परत नीट ऐका. ए आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल, पण दोन गोष्टींशिवाय मोठे होऊ शकत नाहीत. एक, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही, आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. आता दुसरे वाक्य, वाक्य बारीक आहे त्याचा. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा, याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही? आजारी आहे का? नाही, मग बोलत जायचं. आपला एक मुलगा डॉक्टर झाला, अभिमान नसावा. आणि पुढे एक वाक्य सांगा, तुम्हाला आणि मला कुणी नाव ठेवलं तरी चालेल, आपल्या माणसांनी आपल्या माणसाला नाव ठेवू नये. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी तहसीलदार झाली, तोंड भरून कौतुक करावं, जळू नये. एका भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, तोंड भरून कौतुक करावं, ती मुलगी आपली आहे. आणि कोणी नाव ठेवा, आपला एक भांडे घासणाऱ्या गेटवरच्या सिक्युरिटीचा मुलगा एमपीएससीला पहिला आला, कौतुक आहे. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक गार्डचा पोरगा, होमगार्डचा मुलगा एमपीएससी देऊन पास झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांनी आपलं कौतुक करावंच, याच्यावर तुमचं मत काय? आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड. शेजारच्याने गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही, त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणायला ए पोरण, मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलन्सी कीर्तन गायन राजकारण, ए राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात, तुमचं काय मत आहे? भांडे घासणाऱ्याचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला, बंगल्यावालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणाऱ्याचा रडत आला. भांडे घासणाऱ्याने मात्र नापास झाला. ती म्हणली, रेकारे भाऊ नापा झाला? तर म्हणला, नाही, 80 अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगल्यावालीचा असत आला, तिला वाटलं 5 झाला. ती म्हणली, भाऊ 5 झाला का? नाही. मग हसत का आला? ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी ये डे भरून काय करता? आणि कुणी नाव ठेवावं, आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये.
आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याचं इकडे शाळेत डोकं कमी लागतंय पण ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटमध्ये पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसांनी आपल्या माणसांचं कौतुक केलं तर ते जय. हे निगेटिव्ह विचार काढून टाका काय, आपली लोक दरिद्री काय झालंय महाराज. हे रक्त आहे ना, हे 96 कुळी रक्त आहे, ह्याच्यात रक्त आहे रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली आपण झालो हिरो. मागू ना की चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टकेन फडून टकेन, मग ही कोण शिवी झाला झाला साहेब. आपण लाचार झालेली माणसं आहे. ए लाचार जगायचं नाही कधी, भीक मागून जगायचं पण स्वाभिमानाने जगायचं. लाचार नाही, कोणीतरी बँड वाजवायचा मग आपण लग्नात नाचायचं, इतकं नालायक रक्त आहे का आपलं. कॉलेजचं बोर्ग दारू पिताना बापाच्या नावाची चिअर करते, तर तू पाटील की जय हो मग प्याते. आणि पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, आईदा त्या हे भिक्या हे संख्या हे वामण्या तुझं का मी. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बाबा आज आहे एवढंच कॉटर हणते असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी, बाप म्हणला केलं ते सांगू का. बाप म्हणला मारली सग मी मग आता काय करीन. बर्बाद झालेली माणसं आहे आपण. हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का, ऐ मुंग्या येतील डोक्याला नीट आहे का. हे खानदान रक्त आहे, हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट साठून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे, रजेची माती तुम्ही कदाला लावा, रजेची माती तुम्ही कदाला लावा, रजेची माती तुम्ही कदाला लावा, ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा पाशी खिंडीत आहे. हे गोवा खाऊन थोबा सडवणार रक्त नाही, हे कुणाच्या तरी लग्नात ना. ए राहू दे राहू दे, तिकडेच राहू दे. हे कुणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणार रक्त नाही. मग हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई साहेब, आई साहेब, जनतेच्या पोशिंद्याला लढायला जावं, मी माझ्या मुलाच्या लग्नात भेट्याला थोडा काढून मिरवावं, हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 15 वर्षी तलवार हातात घेणार आहे, वयाच्या 15 वर्षी तलवार हातात घेणार आहे, वयाच्या 27 वर्षी अफजल खानाला मारणार आहे, वयाच्या 51 वर्षे जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. भंगार बापाची पैदास, हे रक्त खानदान आहे. हे रक्त कसं आहे ऐका ऐका, हे रक्त कसं आहे. वयाच्या 51 वर्षी देह ठेवणं, वयाच्या 51 वर्षी देह ठेवणं बरं. माणसं रडतील यात काय नवल आहे, सरदार रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या हे रक्त आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या बराच. चितेला आग लागली तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती हे रक्त आहे. जर परत ए
जर परत कुणाच्या लग्नात नाचली नालायक हो, हे घर खबरदार रखत आहे. ही मातीच कशी आहे मेरे देश की धरती. धरती सोना उगले उगले हीरे मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. झाली अक्कल, तलवार घेतली होती आणि इकडं वाट्यावर मिशी नाही आणि शेमड्या पोरीच्या प्रेमात पडलं बंगार आणि एकदम भंगरी पोर. तरी ते कार्ट तिला काय म्हणतो माहिती का, कुंभी कुंभी मेरे दिल में दोन मेले भाऊ मोबाईलची बिल भरभरू आणि त्याला 100 रुपयांड नाही. तरी ते दिल म्हणते हमे और जीने की साहसन होती अगर तुम न होते. चैन वरवर चैन वरवर आणि प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी. तरी ते तिला म्हणते संसार पहिले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल असा हल्ला तिच्या भावानं धरून. आणि मग तुम्हाला प्यार भी कभी कभी धोका देता है. वाक्य लिहून घ्या, प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य ऐका, आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणीही प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लफडे लोक दरिद्री, हो सावध व्हा. बायको तर मिळणार नाही तो विषय जवळजवळ सांगा. आता कीर्तनात बसलेली माणसं जाऊ द्या. चतुर्थी आज मी तुमच्या मुलासारखं आहे. तुम्हाला विनोद वाटलं नाही? इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज, काल सत्य आज सत्य उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट, कारण समाज नाही. चला थोडं पुढं, ए जा पटकन. Money, money, money.
रे पोर सरळ बसा बैठे बैठे सावधान। आणि आता पोरानं मी तुम्हाला माझ्या तोंडातून जेवढे वाक्य बाहेर पडतील त्याला तुम्ही फक्त नामदेव महाराज शब्द जोडायचा। काय अरे बोला ना नामदेव महाराज। माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं की तुम्ही त्याला कोणता शब्द जोडणार? देव ज्यांच्या बरोबर देवला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते, ज्यांच्या बरोबर देव बोलला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते संत, आणि 14 च्या 14 माणसांनी एकाच वेळेस समाधी घेतली ते जगातले पहिले संत नामदेव महाराज। आणि आज कीर्तनाला घेतलेला भंग नामदेव महाराजांचा आहे। गणेशजींच्या अभिष्टीचे त्याला मागायचंय। आता हे देवाकडे मागायचं नाही, हे गाडी बिडी, हे गाडी बंगला पाप्या गुड्डी पेटी शेवटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनस गडी हिटर बिटर इयर वापे जंगला कांदे वाने बकरा डेलात बलबल भुकणे उशी तवा संडवा तुकी जुनो टाबीट शितिवान चमचा उरगळ उशी गादी तकाना खंडो खंडो बोमडो सुटा अंटाटा फरक गुजरवाने घरात काटर ते कुणाला अंगणी शिपवेणी साहेब ते धक्का धुबी बजाल फरताला परत गोष्ट टुटी डोंगरोडी तुका तकला नाग शिक्षणाचा ऐकू झेला मानवीच घाम राजनीती दबंग वाटे शिंगा बॉडगा जगा चिकणी चिमेली दुनियादारी लय भारी माझे सटकली पबिते पबिते पारुला ही पोरगी सजवत वाती सिटवाती गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडेल बोर आराबा बराव बाबुली झिंगाट सुरू तुझं माझ्यावर असं नाही का बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं? एवढं पाठ करायला 1.5 महिना लागेल तुम्हाला। तुम्ही सगळे लोक सुशिक्षित आहात पण थोडासा अध्यात्माचा आधार असावाच यावर तुमचं मत काय? आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात आमच्यासारख्याने तुम्हाला लय सांगायची गरज नाही। तुमच्या लक्षात लोकांच्या शर्टाचे खिशे कुठे आहेत? म्हणजे कोणत्या बाजूला आहेत? डाव्या। मान्य आहे ना तुम्हाला? मान्य आहे ना? मान्य आहे ना? हा मागण्याचा नाही मला। हा तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला। मग आता तुम्हाला एवढं समजत नाही का शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय? मग तुम्ही जर धनाधन मोबाईलच जर डाव्या बाजूनं ठेवता तर तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला काय जजमेंट काय? हृदयरोग तज्ञ डॉक्टर त्याचाच मोबाईल वरच्या खिशात मी येड्यांना काय सुधारिता? मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये। व्हायब्रेटिंग आहे, नाजूक इंद्रिय आहे। मोबाईल वरच्या या शर्टाच्या खिशात ठेवू नये, मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये, कधीच ठेवू नये। अजिबात ठेवू नये, रेंज जाते माणसाची। बऱ्याच लोकांच्या कमरेच्या बेल्टला तो एक बॉक्स आहे, तो अति उत्तम आहे, तो चांगला आहे। बरेच लोक हिन केल्यानंतर एक बेल्ट आहे आणि त्या बेल्टला एक बॉक्स आहे आणि त्याच्यात मोबाईल आहे, ती जागा योग्य आहे। आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्ही नक्की नक्की सुशिक्षित आहात याला पुरावा काय? मोबाईलचा वापर बोलताना डा उजव्या कानाचा कमी करावा। मोबाईल उजव्या कानाने जास्त बोलू नये, मोबाईलवर हाती बोलू नये, मोबाईलमुळं माणसं बिंडोक झाली। पूर्वी आई पोराला पिठाचा गोळा खेळायला द्यायची, आता आई मोबाईल देते, गेम कर गेम, गेम खेळ गेम। मग ते 9वीला आईवर डोळे बॅटरीचं पहिली गेम, 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम, 12वीला पोरगीच घेऊन पळून जातं गेम मध्ये गेम। आणि आपण म्हणतो वा पोरं बिघडली, पोरं बिघडली, गुन्हेगारी बिघडली, गुन्हे प्रवृत्ती वाढली। काय झाली गंमत महाराज? कुटुंबातलं वातावरण मुलांना पोषक राहिलं नाही हा सगळा प्रॉब्लेम आहे। तुम्ही आता सगळे शिकलेले लोक मला उत्तर द्या, दिवसभर नळाला पाणी नाही आलं मोर्चा, 2-3 तास लाईट गेली मोर्चा, दूध आलं नाही मोर्चा, रेशन आलं नाही मोर्चा, भाजीपाला मागला मोर्चा, दूध मागलं मोर्चा, आरक्षण मिळत नाही मोर्चा, ट्रक आडवी गेली मोर्चा, एसटी लेट झाली मोर्चा। बरोबर आहे ना? मग 6 वर्ष झाले शाळेतले पोरं नापास केले जात नाही, किती पालकांनी मोर्चे काढले? किती पालकांनी काढले? कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे, पास तर पास, नापास तर नापास। काय म्हणते तुमचं? मग बाप किती नालायक आहे, तुम्हाला लाज नाही वाटते का? काढला का कोणी मोर्चा? 6 वर्षामध्ये सगळे पास केल्यामुळं सगळा भंगार माल बाहेर आला महाराज। सगळा जो आता 11वी 12वीला जो माल आलाय ना, हा कोणत्याच फॅक्टरीत ठेवण्याजोगा माल नाही, आखलीचा पत्ता नाही। लेवल समान झाली ना, 85% वाला
आणि 35% वाला लेवल एक झाली ना, 35% वाला पास झाला, पण जे शिवाय मग कुणाला नापास जर करायचं नाही तर परीक्षा घ्यायच्या कशाला? हे तुम्ही कुठं कुंभमेळ्यात गेलते का इतके दिवस? आता माना हाली तर हलकट हो, कुठं गेलते इतके दिवस? याला जबाबदार कोण आहे? हे बा सगळ्या गोष्टी सरकारवर ठेवू नका, सगळ्या गोष्टी तुम्ही पुढाऱ्यांवर ठेवू नका. माणसांमध्ये बदल करण्याची ताकद आहे, फक्त माणसाने विचार केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार, नळाला पाणी येत नाही धरा नगरपालिकेला जबाबदार, आणि इळभर नळ चालू होता तेव्हा कोणाला धरायचं? तू नळ तरी मन करती का? अय तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशीला गेलती का? अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आळडून उठली, बाई 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 पाणी नाही ग, पाणी नाही ग. तू काल कुठं काशीला गेलती का? माणसाने स्वतःला चांगलं वागण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. काय म्हणते तुमचं? प्रत्येक स्त्रीनं पाणी भरायचं झाल्यानंतर एक हंड्यात पाणी कमी मिळालं तरी चालेल, पण खात्रीशीर नळ बंद केला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. पाणी जर प्रत्येकाने योग्य वापरलं पाणी संकट येणारच नाही ना. मग तुम्ही मोटरसायकल धुवायला 9 सुरुवात केली तर 12 धुत्या, गाव वल्ल झालं पण याची मोटरसायकल निघा ना. हे असं नाही चालत. नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीची काटकसर आहे. ही मुलं आहेत, ए सरळ बसायला आल्याने बरं, पटकन तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा, बस खा रे, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. अंजोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचं? हा, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर, करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान, करेक्ट. या 2 गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट, जोरात सांगा. सैराट मधलं, हा सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई, करेक्ट. सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक एक तयार झालं पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बोलून एकदम जोरात, घाबरायचं? हे बरे जोरात बोला, घाबरायचं? 8 पोराला मोबाईल आहे बरोबर आहे, त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप, करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. त्याचा पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 आपली मुलगी मोबाईल वर बोलते, माई मूर्ख आहे का पोरगी? आई, करेक्ट. मग आपल्या घरात 2 माणसं हलकट आहेत, आई आणि आई आई आई. हा मार्शिस महिन्यातल्या 4 प्रसाद या. नाही महाराज, विनोद समजू नका. इंद्रिकेचं किती याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. महिला मंडळ, आता तुम्ही सुशिक्षित माणसांच्या बायका आहे, 70% महिला 12 पुढच्या आहेत, आहे का नाही? मग पहिलीच्या मुलाला ट्युशन का असावी? आणि पहिलीच्या मुलाला जर ट्युशन लावायची तर शिकलेली बायको का करायची? तुम्हाला पसायदान येत नाही, तुम्हाला आरती येत नाही, मग यांना शिकवायला तुम्हाला झालं काय? अरे नळाव लुंगी लावून बसत आहे रे, नळाव लुंगी लावून बसत. मग त्याला एक जण म्हणा, आज पाणी नाही येणार तू. हा विनोद नाही, याला कंट्रोल केलं पाहिजे. आणि शाळेपेक्षा पोरांचं लक्ष बापांचं पाहिजे मुलावर, याच तुमचं काय मत आहे? 70,000 आपल्या पोराला पल्सर आहे कॉलेजला जायला, 70,000 10,000 त्याला मोबाईल आहे, 2,000 त्याच्या बायात बूट आहे, आणि नालायकाला 50% मार्क पडले, आणि तो ॲडमिशन घ्यायला गेला त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे इकडे असं कॅबिनमध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना इकडे.
70 तुया पोऱ्याला पल्सर आहे, 10 मोबाईल आहे आणि याला 50% मार पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला? या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे 40-42% कोण खात? कोण खात? इथं 82 बोंबलं दिंडत आहे, तुम्ही 42 अगरबत्ती कुठं लावतो? हे फटकावली पाहिजे महाराज. हे आणि इथून पुढे पोरांना तोंडा इथून पुढे पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय म्हणते तुमचं? वर्ग शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय. बस पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16 मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17 पोरगा खून करतो म्हणजे काय? 18 पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय? महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? नाही ते नालायक 3-3 आपले पोरं बाहेर येणार, म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का? नाही, आईबाप हलकट आहेत त्यांचे. वरून आई म्हणते दरवाजा उघडत ठा पप्पू येईल, तो पप्या हरिपाठला गेला का? हे पप्याची आई, पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले दोनच्या. चालली थोबाड वाशिंद मध्ये पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग ती रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही, आणि सगळ्या अपराधा पांघरून घालाय कोण? आई पोरगी नाचती लग्नात, तिची आई थोबाडवा संपाळती, हा ओवाळणी टाकी ती पोरी हो दरिद्री. काय माहिती गुड्डी ताल धरती म्हणजे तुम्ही गुड्डी जावा खाता गड्ड्या घेऊन पळून जाईन तो अकळन तुला. हे समजत नाही का आपल्याला? विनोद आहे का? याला चांगलं कंट्रोल केलं ह्या ते 10-12 बाहेर बोंबलं तिंड द्या, कान फटावले काय करते? जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचे इकडे थोबाड फोडून टाकले तर कुठून आणणार तो भांग नाला किंवा आता भांग आणला या कार्टेनी कुठून वावर नांगरले दंड ठुलाय. अरे बगलात गुशिडा झाला तुझ्या, तुला का आला वन साईड आणि टू साईडला फटकावलं पाहिजे. महाराज विनोद समजू नका, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे? गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही, आमची मिळणार नाही, तू लैलकपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो. हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 चावी आण गाडीची. पोरग मला मला फिरायला जायचंय पाय पाय, एक तर जायचंच नाही, हा थोबाड फोडून टाकेन त्यांची. काय करेल? कशाला 16 पोरा चोऱ्या करीन आणि 18 पोरा खून करील? कशाला करीन? फटकावल्या पोऱ्या बाहेरून जेवून आल्या आल्या हल्ला पाहिजे इकडे. का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे, फार लगेच निघायचं, मी करील प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं तू का मला शिकतो का? ना आलाय का बाहेर निघ, ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळ्या संपल्यावर कुठं खेकडं निघते का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेर त्यांचं शिका जरा. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठत आहे, शिका जरा. बोर मारायला महाराष्ट्र ते पेट्रोल पंपा मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात. हायवेची कामं चालले तर शिमीच्या नळीत झोपतात आणि दिवसा दो खंडा पडले तर रात्री 3-3 पुलाची कामं करतात. आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही, लाज नाही म्हणते का? रिकाम्या जागा ईकणार आणि रिकाम्या बाटल्या ईकणार आणि जागा घेतल्यात आणि बाटल्या ईकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात. भिकारीने चांगल्या मागताना ना पैसे दिले ती याजानं आपल्या का काय वांग? दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड मटकीवाड, एक दोंड्याची आणि एक मांडव परांद्याची, काय गाजरायचं याचं? एकाच्या बोटात दोन अंगठ्या, ते बाजारात गेलं नाही का बाई पुढंच उभं राहिलं. गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबरी तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 होते सोन्याची, ती म्हणली वांगे 3 रुपये बटाटे 2 रुपये. जेपीसी टाकून गेलं तर अजून आलं नाही काय त्या बापाची जमीन इकलीन गाडी घेतली तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला, काय पराक्रम केला? भंगारा अवलाद नाही तर काय? आपलं फटकावलं पोऱ्या काय करतो? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, लगेच दोर हा मुंडक्याचं माप दे गुतव चाल मी झटका देतो तू फक्त सांग किती गुळायचं आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल इकडे, कोणतं घेतो? कोणतंही पिऊ द्या औषध, टाटा मेट्री निरा कातर राऊंड अप गोल M45 कोणतंही घेऊ द्या, 5 तास पोरग मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा.
आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का दोन दो शेण खावा पण औषध नको, कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढल्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणत औषध काय काय सांगा विनोद आहे का महाराज. आज आता हे नगरमधले माझ्या पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत, आपण फुकट पगार घेत नाही. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता, हात वळत नव्हता, फटकावले पाहिजे धरून. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे महिला मंडळ, नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू. जरा पुरींकडं पाहाल शिका, जरा आपल्या मुलींचे हात तपासा, बांगडी आहे का बघा, बुडाला धर्म मुलींचे भांग तपासा, कुठून आणणार ते भांग. आता ते एक इतका डेंजर भांग आला नाही पुरीने, यावर्षी एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेलं उभं होतं, पुरीनं असं गेलं ते फडलं कॅनॉलमध्ये हो, त्याला वाटलं खुणावलं का काय वाहून गेलं ते फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या, 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा, शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. जरा चेक करी जा, एसटीचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही, मग पोरगी भुयारातून शिवारकात निघते का काय जरा पा. डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात पा. मुलीचे मोबाईल चेक करी जा, 3-3 सिम आहेत त्याच्या, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा, आपण तर 100 रुपये दिले ते त्याच्यात 500 आले, मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, 4 GB आहे, जरा चौकशी सांगा मला महिला मंडळ. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा तुम्हाला विनोद वाटतो. आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं, मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सहन करायचा. अगोदर सावध झालेलं काय माहीत, आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा, लग्नाचं काय घेऊन बसले रे. शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं, भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे, गारी गारी का कुल्फी का पावी का, रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसे करायचे. अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोर आहेत, अजून दुसऱ्याच्या भांडे घासले घर, दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत, अजून गरीब लोक लई आहेत, अजून फीसाठी रविवारी कामाला जाणारे पोरगे, प्रयोग वही घ्यायची, 10वीची प्रयोग वहीन, गणिताची वही घ्यायची, बिचाऱ्याला 200 रुपये लागत होते, ते रविवारी दिवसभर कामाला गेलं, 300 रुपये घेऊन आलं, तेव्हा त्यानं वही घेतली. अशी मुलं आहेत आहेत. दिवाळी आली, दिवाळीला कपडे घ्यावं लागतील आणि वया 5 तकांचे पैसे द्यायचे, तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत. इव्हन ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे, वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल, मला कपडे घ्यायचे, दप्तर घ्यायचे, जेवण तर मी तुमच्याच घरी जेवल, पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे. कष्ट करणारी माणसं आहेत, आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय, हे आपल्याला कामच करायचं नाही, नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं, बापाचं पेंट आहे का, घरही बापाचं, सायकल आहे बापाची, मोटरसायकल आहे बापाची, पेट्रोल आहे बापाचं, तुला बनियन आहे बापाचं, अंडरपॅन्ट आहे बापाची, मग तू करतो काय, कुठं चालतं का ते. आणि पोरण एक ध्यानात ठेवा, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका, विद्वानाला गिराईक आहेच, जिथं क्वालिटी आहे. अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच नाहीये, अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना महिना वेटिंग आहे. अजून कितीतरी वकील आहेत मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही, त्याला क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. 4-1 वापरा भरला, क्वालिटी लागते त्याला.
आता एवढी लोक गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग मला त्यांनीच आता 1-2 लाख द्यायला काय हरकत. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1-2 लाख देऊन टाका, कुठं दुबळ्या घरी लगी नाही. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे, ही तू पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरानो, तुम्ही जर पैसे कमवले ना तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल, तुम्हाला कुणा पुढे वाकावं नाही लागणार हो, वाकण्याची गरज नाही ना. 5 वाजता केली शाळा सुट्टी ना तुमची, शाळा सकाळी कितीतरी पोरं बारालाच मोकळे होतात दुपारी, दिवसभर बोंबल्या धाणी त्यांना. किराणा दुकानात काम करणार, किराणा दुकानात काम करणार, कापड दुकानात काम करणार, कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला. तुम्ही साधे साधे अभ्यास करा, एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बर्मी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या आहे पुऱ्या एवढ्या, पाणीपुरी केवढ्याला रे 10 रुपयाला, किती 5 भांडवल, जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे, 6 दुकान लावी ते 8 मोकळं, 500 रुपयाला भ्याव नाही, 8:30 घरी, फुटाण्याची गाडी पाहिली तुम्ही, एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, 1 लाकूड आहे त्याच्यात, दिवसभर धूर निघतोय मग का वाजळात आहे धूर साध, तो कागदाची पुंगळी आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनी, बरं ते भरताना असं बरं ते आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणी आपल्याला येतं काय, 13 फुटाणी रुपयाला, किती फुटाणी आले रुपयाला 13, त्या पिळकावण्यात एक गुतलं किती राहिले 12, उघडताना 2 गेले 10, केवढ्याला 1 फुटाणा केवढ्याला, त्याच्यात आपण लय पेल असल्यामुळे टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेले. अरे बंगले बांधले त्यांनी पा, आता काय माग आपलं फक्त बडे घर असा, आपण फक्त घरेले मोठमोठे बांधायचे आणि वाय 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 वाय, बापाचा पगार पुराण, आईनं हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही, मग पोरानं लगेच पंप चोर, चोर लय भंगार आले आता, पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली गोवा चोरला, काय चोर आहेत, मोबाईलचं दुकान फोडलं मग मोबाईल नेवा का नाही, चार्जरच नेली, आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना ए ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली, कष्ट नको फुकट पाहिजे. पोरांनो आजच्या कीर्तनात तुम्ही एवढं जर ठेवलं नाही का, एका तरुण कार्यकर्त्याचं गणेशरावचं अभिष्ट चिंतन आहे, तुम्ही जर कष्टच केले ना तुम्हाला कुणा पुढेच हात पसरायची पाळ नाही आणा. आता हे आम्ही मी 3 करतो पोरांनो रोज, हलक्या हाती 3, मी काही सिजनेबल बॉ नाही मला, नाही आपल्याला हात पितरपाटा असू नये, सीझन आहेच आपला, हां चालू चालू 3 काढतो, जवळ सापडलं तर 4 धरतो, गणपती 40च काढले 10 दिवसात, आता पुन्हा नवरात्र 40च येईल, रोज 4, पण तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही, पण तुम्हाला काय झालं, कष्ट करा ना, गारी गारी का ना, कुल्फी का ना, म्हशी बाधरा ना 150 रुपये म्हशी, कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130 आहे, भाजून 140 आहे, बॉईल करून 180 आहे, शिजून 230 आहे, तुम्ही बधीर होईल माणसे हो, तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसलं का, खरं आहे खरं आहे, मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, ठोकली आमच्या चोरल्या दुसऱ्याच्या चपला निघाले घरी, विनोद नाही आता हसाल, पण एकही वाक्य खोटं ठरणार नाही, जरा सावध व्हा. एका तरुण कार्यकर्त्याचा एवढा मोठा अभिष्टचिंतन सोहळा, आमच्या महेश महाराजांच्या योगाने सगळ्या तुमच्या दर्शनाचा योग, एक वाक्य आजच्या कीर्तनातलं ध्यानात ठेवा, त्या सगळ्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे एवढीच प्रार्थना करा. कीर्तन कमी आहे का, लय देव चुळीत बसू नका, 9000 बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नक्या खुरखुर, आणि ही लोक देवाला खुरका वाहतात ते शिजत नाहीत,
ते जर शिजले तर देव वासावच मिळाला. कशाला करता, लई देवाची पूजा करू नका, फक्त आपल्या माणसांना मोठं म्हणायला शिका, याच्यात भक्ती आहे. आणि कष्ट करा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लागू दे. गणेश गुडकेंच्या अभिष्टेचे, गणेश कवडेंच्या अभिष्टेचे त्यांना गायकवाद गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचा तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा चला वरती या ना. हा सगळ्यांनी बसून राहायचंय. यांचं म्हणणं आहे आजच्या कार्यकीर्तनाची सांगता पसैदानी करायची, मना मंगू वेळ आलेली. आता विश्वात्मके देवी हे देवाग्य पुरुषावे तुमशिवनी मज द्यावे पसाय दान हे जे खांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो वैत्रिजवांचे दुरितांचे तिविर जाऊ विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जे वांचिन तो ते लाहो प्राणी जात वर्षत सगळा मंडळी ईश्वर निष्ठांची मान्य आई अनवर्त भूमंडळी भेट तू दया होता चरावृंची आरव चेतना चिंता मुलीचे गाव गोभते नम पुरुषांचे चंद्र मेघा लाछन मातंड गीता बहिर हे सर्वाई सदा सर्जन सेवे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ते लोकी बसितो आदि पुरुषी अपंडित आणि अंतोपजीये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे हे धमने श्री विश्वेश्वराहो आहोरी लदान पसावो इने वरे ज्ञानदेव सुखिया झाला इने वरे ज्ञानदेव सुखिया झाला इने वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आज संकष्टी चतुर्थी, त्याचप्रमाणे माझ्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी हरिभक्त परायण आणि महाराष्ट्राचं भूषण इंदोरीकर महाराज या ठिकाणी आलेत, त्याबद्दल मी. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावरान तडकाला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीला क्लिक करायला विसरू नका. बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि एक वाक्य सांगतो, जगात फक्त चांगलं ऐकायला कीर्तनातच मिळतं, बाकी राहिलंय कुठं काय. दोन मित्र गप्पा मारित बसले तर कुटाळ, भजनात बसले तर एकमेकाचा सालस्वर, पारावर बसले तर गप्पा, राजकारणी एकत्र आले तर त्याला पाडायचं आणि याला उठवायचं गप्पा, देवाच्या धर्माच्या गप्पा आणि चांगलं वागायच्या गप्पा राहिल्यात कुठं. फक्त एवढी जाग आहे. चार पाच बाया एकत्र बसले तर हरिपाठाचं बोलत आहे का. तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खालास. आणि जिला सुन नाही ना सुन, ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटाव आणि टपा टपा बोलत ती, माया डोळ्यात कथा आणायची, माया डोळ्यात कथा आणायची, माया डोळ्यात कथा आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही बाई. वैशाखात सुन आली का जास्त, तू दिंडीच निघलीस, तुला अजून माहीतच नाही. आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना, तिला जरी चलन दुसऱ्याचं करतं का, यंदा नाही का. पहिली न एवढी जिरवली तर दुसरी काय करी. ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला, ते म्हणतं बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं गपची बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ, बायको आहे ती. ओ इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात प्लास्टिकची काय हाती आहे. जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ. हो चला पुढं. ए जम्बुक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना, उत्तरणी नायकान पुढे चला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. मग आता एक तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं आणि आपल्या कीर्तनाला दोन मुद्दे, मे बी नॉट बी.
पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, पण भामट्यावाने कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही तुम्ही नाही म्हणा. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. धन्या बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन सुरू झालंय, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. ती काही नालायकांना सवय, आम्ही वरजीव काढायचा. आपल्याला किडा आहे, सरळ उठायचं, येडे बाबडे खाली जायचं, चालू ते गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळं भरमिष्ट झाले. सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काही नाही, चालते गेम. एकटीचीच गेम चालते. पण ते इथं नाही, इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि एक खरं सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढा चांगला वेळ आहे आजचा. काय म्हणते तुमचं? हा नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय, दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही, आणि करून करायचं काय? ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सुईचे नाहीत. आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायचं, मग वासरूच पिलेलं काय वाईट? म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक बॉक्स बंद झाला. ताई याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही याला खाली घे. हा चला, जगातलंच पवित्र तीर्थ. बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये तीन प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे तीन फायदे, ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेद करायचं काही कारण नाही. एका वाक्यात सांगा, किती कमवा इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर माणसाची टोटल इस्टेट. पावशाळ सुतळी आतपाव गुलाल साडेतीन बांबू एक रुपये एक मडकं अडीच मन सरपण दीड किलो मुरमुरे दोन हार एक काड्याची पिटी एक अगरबत्तीचा पुडा मुठभर तांदूळ टोटल बिल 232 रुपये 35 पैसे GST धरून 240. अजून कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बांगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटीतो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून ना लाईक पण टॉप. आमच्याकडे श्रीमंत कोण? गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळ्यात श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे, चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते का? काय साध कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुमची महिला म्हणतात चपातीला चपाती म्हणाय का अडचण आहे? पोळी मी थिलाय भाजी म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग भोपळ्याला काय दोडका म्हणती? सुधरली लोक, ए सुधरली लोक. धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधरली लोक. ए लहानाले बोर पटकन उतर द्या, लहानाले बोर. आईला काय म्हणतात रे? बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. आता आईला काय म्हणत्या?